नमस्कार मित्रांनो, अभिनव कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन स्टडीजमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा आपला संख्यांवरील उदाहरणाचा दुसरा भाग आहे, तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, एक संख्या आणि त्या संख्येचा 3/5 यांच्यातील फरक 50 आहे, तर ती संख्या कोणती? तर मित्रांनो, समजा ती संख्या या ठिकाणी गृहीत धरू, समजा ती संख्या x आहे. आता त्या संख्येचा 3/5 म्हणजे 3/5 × x. ती संख्या आणि त्या संख्येचा 3/5 x म्हणजे 3/5 भाग यांच्यातील फरक म्हणजे x वजा 3/5 x बरोबर तो फरक आहे 50. तर ती संख्या आपल्याला शोधायची आहे. हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे दिलेल्या वर्णनावरून. आता हे समीकरण आपण सोडवूयात. सुरुवातीला छेद समान करून घेऊ, म्हणजे या ठिकाणी येईल 5x − 3x/5 = 50. आता डावीकडील 5 हे उजव्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे या ठिकाणी येईल 5x − 3x = 5×50. या ठिकाणी येईल 250. आता 5x − 3x म्हणजे 2x = 250. म्हणून x = 250/2 म्हणजेच 125. तर या ठिकाणी येईल 125, म्हणजेच पर्याय सी हा या ठिकाणी बरोबर आहे. ती संख्या आहे 125. पुढचा प्रश्न आहे, जर एका संख्येतून 4 वजा केले आणि 6 भागले तर उत्तर येते 8. म्हणजे एका संख्येतून 4 वजा केले आणि त्या संख्येला 6 भागले तर उत्तर 8 येते. जर त्या संख्येतून 2 वजा करून 5 भागले तर उत्तर किती येईल? या ठिकाणी गृहीत धरू, समजा ती संख्या आहे x. आता या संख्येतून 4 वजा केले म्हणजे x − 4 आणि आलेल्या उत्तरास 6 भागले म्हणजे √6, तर उत्तर येते 8. आता हे समीकरण आपल्याला इथे मिळालेले आहे, हे समीकरण सोडवूया. √6 उजव्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे येईल x − 4 = 6 × 8 म्हणजे 48. म्हणून x = −4 उजव्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे +4 होईल. 48 + 4 म्हणजे 52. म्हणजे ती संख्या आहे 52. आता या संख्येतून म्हणजे 52 या संख्येतून 2 वजा करून त्या संख्येला 5 भागायचे आहे, म्हणजे 52 − 2 = 50/5 म्हणजे उत्तर येईल 10. म्हणजे उत्तर या ठिकाणी 10 येणार आहे, म्हणजे पर्याय बी हा या ठिकाणी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येच्या 1/4 = 1/3 = 15 आहे, तर त्या संख्येचा 3/10 किती? मित्रांनो, या ठिकाणी ती संख्या गृहीत धरू, समजा ती संख्या x आहे.
आता त्या संख्येचा 1/4 म्हणजे x/4 चा 1/3 म्हणजे गुणिले 1/3 हा 15 आहे. या ठिकाणी हे समीकरण आपल्याला मिळालेले आहे. हे समीकरण सोडवल्यानंतर जी x ची किंमत मिळणारी आहे ती म्हणजे दिलेली संख्या आहे. तर हे समीकरण सोडवूया आपण. या ठिकाणी येईल x/12 बरोबर 15. छेद 12 उजव्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे या ठिकाणी येईल x बरोबर 12 × 15 म्हणजे हा गुणाकार येईल 180. म्हणून x ची किंमत येईल या ठिकाणी 180. आता 180 × 3/10 आपण या ठिकाणी शोधू म्हणजे 180 × 3/10 बरोबर 6/10 म्हणजे हे 0 0 कॅन्सल होईल. 18 × 3 या ठिकाणी उत्तर येईल 54. म्हणजे त्या संख्येच्या 3/10 हा 54 संख्या येईल. म्हणजे पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 1 संख्येचा 1/2 आणि 1/5 यांची बेरीज ही त्या संख्येच्या 1/3 पेक्षा 7.1/3 ने जास्त आहे तर ती संख्या कोणती. या ठिकाणी ती संख्या आपण गृहीत धरू x. म्हणजे समजा ती संख्या x आहे. त्या संख्येचा 1/2 म्हणजे x/2 आणि 1/4 म्हणजे 1/5 म्हणजे 1/5 यांची बेरीज ही त्या संख्येच्या 1/3 पेक्षा 7.1/3 ने जास्त आहे. म्हणजे 1/3 पेक्षा 7.1/3 म्हणजे या ठिकाणी येईल 7 * 21 21 + 1 = 22/3 म्हणजे 22/3 ने जास्त आहे. तर ती संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. हे समीकरण सोडवूयात. या ठिकाणी छेद समान करून घेऊ. तो छेद येईल 10 आणि अंशामध्ये येईल 2x + 5 * 10 म्हणजे 5x बरोबर. या ठिकाणी छेद समान आहे म्हणजे 3 छेदामध्ये आणि वरती येईल 1 + 22. पुढे 6/10 उजव्या बाजूला घेऊन जाऊ. उजव्या बाजूचे 3 डाव्या बाजूला घेऊन येऊ म्हणजे या ठिकाणी 10 × 10 होईल आणि 3 × 3 होईल. 3 × 2 = 5 + 2 = 7 7x × 3 म्हणजे 21x बरोबर 10 × x म्हणजे 10x अधिक 10 × 22 = 220. आता 10 उजव्या बाजूचे 10x आपण डाव्या बाजूला घेऊन घेऊ म्हणजे -10 = 10 होईल. 21x + 10x म्हणजे 11x = 220 होईल. 11 उजव्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे 11 होईल. म्हणून x = 220/11 आणि या ठिकाणी भागाकार येईल 20. म्हणजे ती संख्या असेल 20. म्हणजे पर्याय सी हा या ठिकाणी बरोबर आहे. मित्रांनो, हा प्रश्न एक्झरसाइज म्हणून आपल्याला देत आहे. हा प्रश्न आहे 1 संख्येला 15 ने गुणले असता ती संख्या 196 ने वाढते तर ती संख्या कोणती. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्पर्धा परीक्षांवरती आधारित व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.